नमस्कार, आज आपण आपल्या किचनमध्ये मस्तपैकी कच्च्या केळ्यांचा किस तयार करणार आहोत. अतिशय तासनतास कुरकुरीत राहणारा असा हा कच्च्या केळ्यांचा किस आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करतो आहे. तर चला जाऊया किचनकडे. तर इथं 3 कच्ची केळी घेतलेली आहे, ज्यांची सालं काढून घेतलेली आहेत, आणि त्यांना आता किसणीच्या साह्याने मी किसून घेणार आहे. सर्व केळ्यांना तुम्हाला अशाच पद्धतीने किसून घ्यायचं आहे. गिळगिळीत असतात ही. आता आपला किस तयार झालेला आहे. आता त्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकून घेतली आहे, चवीनुसार मीठ, आणि आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकतो आहे. 1/2 चमचा मी धना पावडर टाकून घेते आहे, आणि 1/2 चमचा जिरा पावडर, आणि थोडासा चाट मसालासुद्धा वापरलेला आहे. आता हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित किसाला लावून घ्यायचे आहेत. सगळ्या किसाला मसाले व्यवस्थित लागले गेले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना व्यवस्थित असे चोळून घ्या, आणि ह्यांना 5 ते 10 मिनटं असंच ठेवा, जेणेकरून सर्व मसाले किसामध्ये चांगले मुरतील. आता हे किसांना सगळे मसाले लावून झालेले आहेत. आता अशा पद्धतीने मी किसाचा थोडासा उचलून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तेल कढईतलं तापलेलं असावं, आणि त्यामध्ये हा किस मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तो एकमेकांना चिकटलेला असतो म्हणून असा उलटण्याच्या साह्याने थोडा थोडा त्याला फोडत फोडत आपल्याला त्याला फ्राय करायचा आहे. अगदी कुरकुरीत असा फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन कलर त्याला येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. अतिशय मस्त रेसिपी आहे. लहान मुलांना कुरकुरीत असं स्नॅकचा प्रकार म्हणूनही तुम्ही हा खाऊ शकता. खूपच सुंदर लागते खायला, आणि खाताना तुम्हाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही कच्च्या केळ्यांचा किस खाताय होते. अशा पद्धतीने किस तळून झाल्यानंतरसुद्धा त्याला फोडून घ्या, म्हणजे जसजसा तो थंड होतो तसतसा ते कुरकुरीतपणा त्याला वाढत राहतो. आता उरलेला सर्व किस मी अशाच पद्धतीने मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त तळून घेतलेला आहे. हे बघा, बघू शकता आवाज, बघा आवाज तर इतका कुरकुरीत. हे बघा, मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत. खूपच छान रेसिपी आहे. आता आपण हे ना खाऊन बघूया कसे लागतात. मलाही नक्की आवडेल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला विसरू नका.